जिल्ह्यातील चाकण येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून खाजगी सार्वजनिक बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे, तर अग्निशामक दलाची गाडीही पेटवण्यात आली. चाकण येथे घडलेल्या घटनेत पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या दरम्यान आंदोलकांनी पोलिसांच्या दोन गाड्याही जाळल्या आहेत. त्याचबरोबर चाकणचे बसस्थानकही फोडण्यात आले. राजगुरुनगर येथे आंदोलकांनी रास्ता रोको केला, त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. राजगुरुनगरला शांततेत मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाजारपेठ बंद करण्यात आली. दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. चर्चेतून आणि शांततेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करा असे त्यांनी म्हटले. परंतु मराठा आंदोलक मात्र मागे हटायला तयार नाहीत. राज्यभरात अशा प्रकारच्या हिंसक घटना या वाढतच आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. मात्र तरीही हिंसाचार थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी येथे जमावबंदीचे 144 कलम लागू केले.